श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक उपक्रम राबवून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना नेहमीच मदतीचा हात दिला आहे. त्याअंतर्गत तक्का येथील पनवेल महापालिकेच्या शाळा क्रमांक 7 मराठी शाळेत वह्या वाटपाचा कार्यक्रम सोमवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी वह्यांचं वाटप करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक आरोग्य क्षेत्रात गेली 3 दशकं उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शैक्षणिक उपक्रम राबवून याचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. त्यानुसार पनवेल महापालिकेच्या तक्का येथील शाळा क्रमांक 7 या मराठी शाळेत मंडळाच्या वतीने वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी माजी नगरसेवक अजय बहिरा, प्रभाकर बहिरा, रघुनाथ बहिरा, महेश राऊळ, समद मुकादम, जितू खुटकर, आफताब ताडे, हारुण शेख, मंगेश भगत, शीतास्कर यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. आणि आज खरंतर गुरु पौर्णिमेच्या दिवशी हा योग आज वया वाटपाचा आला आहे. हा खरोखर मोठा काल आणि खूप मोठा चांगला दिवस आपल्याकडे आहे. आपण आता जसं वैभव सरांनी आपल्याला सांगितलं का रामशेठ ठाकूरच्या बद्दल त्या व्यक्तीबद्दल आपल्याला माहिती सांगितली. नुकताच त्यांना पण चांगलाच अनुभव आता आमच्या 15 दिवसांमध्ये झाला आणि तो ते आपल्यासमोर आपल्यासमोर मांडला. खरंतर वया वाटपाचा कार्यक्रम हा वर्षोवर्ष चालतच असतो. रामशेठ ठाकूर विकास मंडळ या वर्षभरामध्ये काही ना काही समाजमध्ये काम करतच असतात. त्याचबरोबर आमच्या आमदारसाहेब यांच्या वाढदिवसामध्ये आरोग्य शिबिर असतो किंवा अजून कुठे कार्यक्रम असतात पक्षामार्फत आम्ही काही ना काही काम करत असतात. मी स्वतः कार्यक्रम करतो, पगडेसाहेब कार्यक्रम करतात, प्रतीप बैरा या गावापुरतं आम्ही काही ना काही कार्यक्रम घेत असतो. म्हणजे ते सामाजिक असू द्या, सांस्कृतिक असू द्या, क्रीडा समज असू द्या, असेच कार्यक्रम आपल्या गावामध्ये आपण करत राहूया. या मुलांना आपण प्रोत्साहित करून आणि त्यांच्या भावी आयुष्यात त्यांना वाटचाल घेण्याची शुभेच्छा पण देतो. पण ह्या वयावाटप करत असताना ह्या वयावाटप आपण देतो पण याच्या वया घेऊन आपण जो अभ्यास करत असाल या अभ्यासाच्या पाठीमागे आपल्या आई वडिलांचं नाव आणि या शाळेचं नाव आपण कसं लोकप्रिय कराल याची आपली जाणीव असली पाहिजे. मी सर्व मुलांना विद्यार्थ्यांना आवाहन करेन का या तक्का मराठी शाळेमध्ये आज 165 ते 170 पर्यंत पट आहे. खरोखर मी शेवाला मॅडम आणि पाटील सर या टीमचं अभिनंदन करेन का त्यांचं शिकवण्याची पद्धत, त्यांचं वक्तृत्व आणि आम्ही नेहमी पाहत असतो तर ते मुलांना उत्साहित करतात असतं, मुलं शिकण्यासाठी प्रोत्साहित असत आणि त्या अनुषंगाने त्यांच्या आईवडिलांनी पण मुलांना शिकवण्यासाठी या शाळेमध्ये या क्लासेसमध्ये पाठवण्याची संधी घेतली पाहिजे. आपला मुलगा शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे याची आईवडिलांची पण जबाबदारी आहे, तेवढीच शिक्षकांची जबाबदारी आहे, तेवढी आईवडिलांची पण जबाबदारी असते. दरवर्षी आपला कार्यक्रम या ठिकाणी जून महिन्यामध्ये साजरा होतो. आता आपल्या जुलैची आजची आपली 3 तारीख आणि 3 तारखेला आपलाच कार्यक्रम होतो. या वयाशी मगाशी आजी जे बोलले त्याप्रमाणे की वयांचं महत्त्व फार महत्त्वाचं आहे. या शाळेमध्ये जसे तुम्ही आता शिकत आहात तसेच आम्ही व्यासपीठावर बसली जेवढी मंडळी आहेत गावातली ती देखील आम्ही प्राथमिक शाळेमध्ये इथे म्हणजे पहिली ते 7वीची शाळा होती, शाळा जुनी होती आणि त्या शाळेमध्ये आम्ही देखील शिक्षण घेतलेलं. तुमच्या काळी आजकाल महाराष्ट्र शासन असेल, पनवेल महानगरपालिका असेल, तुमच्या ज्या शैक्षणिक गरजा आहेत त्याच्याकडे फार मोठ्या प्राधान्यक्रमाने लक्ष देत असते. पण आमच्याकडे काय अशी परिस्थिती नव्हती. आता तुम्हाला ज्या वया मिळत आहेत, आमच्या काळी आम्ही ज्यावेळी आमची परीक्षा झाली, दुसरीची परीक्षा झाली, तिसरीची झाली तर मग आम्ही कापड गल्लीमध्ये 2-3 रद्दीची दुकानं असायची आणि त्या रद्दीच्या दुकानामध्ये आम्ही जायचो सर आणि रद्दीच्या दुकानामध्ये त्यांच्याकडे जी कोरी पानं असायची वेगळी राहिली ती कोरी पानं आम्ही घ्यायचो आणि मग सुई धागा घरी असायचा. मग तो सुई धागा घेऊन आम्ही त्या वया शिवायचो आणि त्या वया शिवून मग आम्ही त्यावेळी शिक्षण केलं. म्हणजे आठवणी अशासाठी सांगतो की आज वेगवेगळ्या सामाजिक संस्था ज्या आहेत, रामशेठ ठाकूर साहेब मंडळाची संस्था आहे की विद्यार्थ्यांना भरीव असं या ठिकाणी मदत करत असते. पण आमच्या काळी परिस्थिती अशी होती आणि म्हणूनच आपण या ज्या वया देतो म्हणजे आम्ही काय तुमचे ते फार मोठे उपकार करत नाही पण तुम्हाला जी गरज आहे ज्याला आपण शैक्षणिक साहित्याची गरज म्हणतो ती गरज भागवण्याचं काम लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या माध्यमातून या नुसत्या आपल्या एका शाळेमध्ये नाही नगरपालिकेच्या जेवढ्या 11 शाळा आहेत पनवेल तालुक्यामध्ये, उरण तालुक्यामध्ये किंवा रायगड जिल्ह्यात त्या सगळ्या तालुक्यांमध्ये दरवर्षी जून महिन्यामध्ये 1 लाखापेक्षा जास्त वयांचं वाटप हे या गरीब गरजू आणि विद्यार्थ्यांना केलं जातं. आणि कार्यकर्ता आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्याचा अभिमान आहे.
आता श्री रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत तर आपले पनवेलचे आमदार श्री प्रशांत ठाकूर आहेत. आणि या मंडळाच्या माध्यमातून मग मोफत आरोग्य शिबिर असेल, मोफत गणवेश वाटप असेल, मोफत वह्या वाटप असतील, मोफत पुस्तकं वाटप असतील, या ठिकाणी वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा असतील, वेगवेगळ्या या ठिकाणी सामाजिक उपक्रम असतील, असे अनेक उपक्रम या सामाजिक विकास मंडळाच्या रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी वर्षभर साजरे होत असतात. आणि त्यातलाच एक भाग म्हणून या आज वह्या दिवस या ठिकाणी दिला जात आहे.